आता एक महत्वाची बातमी समोर येते महायुती संदर्भात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेवटच्या टप्प्यात महायुतीतील शहरी आमदारांना 25 कोटी रुपये तर ग्रामीण भागातील आमदारांना 10 कोटी रुपयांचा दिलेला विशेष निधी आचारसंहितेमध्ये अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये निधीची चणचण भासतीये. निधीच्या उपलब्धतेनंतरच ठेकेदारांना कार्यादेश देण्याचे आदेश सरकारनं दिलेत. तर या निर्णयामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 150 कोटी रुपयांहून अधिक रकमेची विकास कामं रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरी आमदारांना देण्यात आलेल्या निधीवर संक्रांत आली आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे काही आमदार आज सोमवारी म्हणजेच मुंबईकडे धाव घेणार असल्याची सुद्धा माहिती आहे. आता एक महत्वाची बातमी समोर येते महायुती संदर्भात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेवटच्या टप्प्यात महायुतीतील शहरी आमदारांना 25 कोटी रुपये तर ग्रामीण भागातील आमदारांना 10 कोटी रुपयांचा दिलेला विशेष निधी आचारसंहितेमध्ये अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये निधीची चणचण भासतीये. निधीच्या उपलब्धतेनंतरच ठेकेदारांना कार्यादेश देण्याचे आदेश सरकारनं दिलेत. तर या निर्णयामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 150 कोटी रुपयांहून अधिक रकमेची विकास कामं रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरी आमदारांना देण्यात आलेल्या निधीवर संक्रांत आली आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे काही आमदार आज सोमवारी म्हणजेच मुंबईकडे धाव घेणार असल्याची सुद्धा माहिती आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.